लोहा तालुक्यातील 118 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची आरक्षण प्रक्रिया पार पडली. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षण कायम ठेवून मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला यांची आरक्षण प्रक्रिया झाली. 118 ग्रामपंचायतपैकी 20 अनुसूचित जाती जमाती प्रवर्गापैकी 10 महिला अनुसूचित प्रवर्गासाठी आणि 2 अनुसूचित जमाती प्रवर्गापैकी 1 महिला अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेत. लोहा तालुक्यातील 118 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण प्रक्रिया पार पडलेली आहे. माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांची सुधारित अधिसूचनेनुसार ही प्रक्रिया पार केलेली आहे. त्यानुसार आपण 19 नोव्हेंबर 2020 रोजी या ग्रामपंचायतची प्रक्रिया सरपंच पदाची प्रक्रिया पार पाडलेली होती. त्यापैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ला ज्या ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आलेल्या होत्या त्या कायम ठेवून उर्वरित ग्रामपंचायतच्या द्वारे मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण स्त्री यांचा आज आरक्षण प्रक्रिया पार पडलेली आहे. आणि एकूण 118 ग्रामपंचायतपैकी 20 अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, त्यापैकी 10 अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी, 2 अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी, त्यापैकी 1 अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 31 ग्रामपंचायत आपण राखीव ठेवलेले आहेत. त्यापैकी 15 ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. एकूण 65 आपल्या ग्रामपंचायत लोहा तालुक्यातील सर्वसाधारण आरक्षित होत्या, परंतु त्यापैकी 33 आपण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवलेले आहेत व उर्वरित सर्वसाधारण आहेत.